नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने नागदिवे. नागदिवे भरपूर प्रकारे केले जातात, पण जी पारंपरिक पद्धत आहे नागदिवे बनवण्याची ती म्हणजे बाजरीच्या पिठाचे नागदिवे. बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवण्यासाठी इथं आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण छान असं चाळून घेतलेलं आहे. नागदिवे जे आहेत ते घरातील जेवढे पुरुष असतात त्यांच्या नावचे 5 आणि खंडोबाच्या नावचे 5 असतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जेवढे पुरुष असतील तेवढे काउंट करून तुम्ही हे नागदिवे बनवून घेऊ शकता. आता इथे आपण बाजरीच्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून ह्याचा आपला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी जसं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो नागदिव्याचा शेप आहे तो व्यवस्थित असा येतो. आता इथं आपण गोळा जो आहे तो घट्ट असा मळून घेतलेला आहे. आता यामधलं आपण थोडंसं पोर्शन घेतलेलं आहे आणि याचा आता आपण दिवा तयार करून घेऊया. दिवा तयार करण्यासाठी आपण हे जे पीठ आहे ते हातावर आणखीन एकदा छान असं गोल करून घेतलेलं आहे आणि त्याला थोडासा लंबट शेप देऊन घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनं त्याला आपल्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे. त्यामुळं हाताच्या अंगठ्याच्या साह्यानं याला या प्रकारे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि याला आपल्याला एक साईडनं दिव्याच्या आकाराचं जे टोक आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपला नागदिवा. आता हा जो तयार केलेला नागदिवा आहे तो एका मोदक पात्रामध्ये ठेवून घेऊया वाफलून घेण्यासाठी. मोदक पात्राच्या तळाशी मी हळदीचं पान घातलेलं आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान अव्हेलेबल असेल तर ते तुम्ही घालू शकता आणि पान जर अव्हेलेबल नसेल तर तुम्ही मोदक पात्राला तेल लावून ग्रीस करून घेऊ शकता आणि त्यामध्ये हे नागदिवे ठेवून घेऊ शकता. आणि याच प्रकारे जे राहिलेले नागदिवे आहेत ते पण तयार करून घेऊया. नागदिवे जे आहेत ते खूपच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आकारांचे आणि वेगवेगळ्या पदार्थापासून बनवले जातात, पण जे पारंपरिक नागदिवे आहेत ते नागदिवे बाजरीच्या पिठापासूनच बनवले जातात. आणि फक्त पुरुषांच्याच नावचे नाही तर स्त्रियांच्या, म्हणजे घरातील जी मुलगी आहे तिच्या नावचे देखील नागदिवे बनवले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचं स्थान दिलेलं आहे आणि कुळाचा दीपक जसा महत्त्वाचा असतो तसाच कुळाची जी स्वामिनी असते म्हणजेच ग्रहलक्ष्मी असते ती पण महत्त्वाची असते. त्यामुळे मुलीच्या नावचे देखील नागदिवे बनवले जातात. फक्त ते जे नागदिवे आहेत ते बाजरीच्या पिठाचे नसतात, कुठे कुठे कणकीचे असतात. आणि माझ्या माहेरी खोबऱ्याच्या वाटीमध्ये दिवा लावला जातो आणि ते स्त्रीच्या नावच्या म्हणजे घरातल्या जी मुलगी आहे तिच्या नावाने पुजला जातो. तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. आता इथे जे नागदिवे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता हे आपण वाफलवून घेऊया. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. पाणी छान असं उकळलं की यामध्ये आपण मोदक पात्रावर जे नागदिवे करून ठेवले होते ते घालून घेऊया आणि हे जे नागदिवे आहेत ते वाफलवून घेऊया. इथे जे आपले नागदिवे आहेत ते छान असे वाफरलेले आहेत. आपण यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे जे नागदिवे आहेत ते आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया. थंड झाल्याच्या नंतर हे जे नागदिवे आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण वाती घालून घेऊया आणि आता हे जे नागदिवे आहेत ते आपण पाजळवून घेऊया. आता इथं मी बाजरीचे जे नागदिवे बनवलेले आहेत त्यामध्ये तेल घालून घेते आणि जे खोबऱ्याच्या वाटीमध्ये फुलवात लावलेले आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे जे आपण मुलीच्या नावाने पुजणार आहोत त्यामध्ये. आता आमच्या इथे मुलीच्या नावचे 5 दिवे बनवले जात नव्हते, एकच दिवा बनवला होता. त्यामुळे मी इथे मी एकच बनवत आहे. तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही त्यानुसार हे जे दिवे आहेत ते बनवून घेऊ शकता. आता आपण दिव्यांना हळदी कुंकू लावून घेऊया आणि हे जे दिवे आहेत ते पाजळवून घेऊया. पाजळवून घेणे म्हणजे ह्याला आपण पेटवून घेऊया किंवा दिवा लावून घेऊया. आणि तयार आहेत आपले नागदिवे. दिवा हा तेजाचं प्रतीक आहे. दिवा नेहमी आपण कोणतंही शुभ कार्य असलं तरी पण दिवा लावतो आणि आपल्या कुळाचा दीपक नेहमी प्रज्वलित राहावा, घरामध्ये सुख समाधान आणि शांती नांदावी म्हणून आपण नागदिवे बनवतो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.